दौंड महसूल विभाग आणि श्रीगोंदा महसूल पथकानं आज संयुक्त कारवाई करत अजनूज पेडगाव वडगाव दरेकर अनघरे आलेगाव खोरवडी बंधारा दरम्यानच्या परिसरात भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या सहा फायबर बोटी जिलेटींच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केल्या तर सात फायबर बोटी पाण्यात बुडवण्यात आल्या एकूण तेरा बोटींवरती यावेळी कारवाई करण्यात आली या कारवाईत दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि श्री महेंद्र माळी तहसीलदार श्रीगोंदा यांच्या अध्यक्षतेखाली पथकानं ही जोरदार कारवाई केली